अमरावतीमधल्या साईनगर सारख्या भरवस्तीत थाटलेल्या दोन कॅफेमधून शहर आयुक्तालयातील दामिनी पथकाने सात युगुलांना ताब्यात घेतलं त्यातील बहुतांश जण हे कॉलेज वयीन आहेत त्या सातही युगुलांविरोधात राजापेठ पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे तर संबंधित कॅफे चालकांविरोधात गुन्हा दाखल केलाय चार दिवसांपूर्वीच राजापेठ अंडरपास जवळ एका सतरा वर्षीय मुलीचा गळा चिरून तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात चालणाऱ्या काही कॅफेमधील केबिन संस्कृतीकडे पोलिसांनी लक्ष वळवलेलं आहे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी आणि उपायुक्त कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनात महिला सेल प्रमुख तथा पोलीस निरीक्षक दिप्ती ब्राह्मणे यांच्या नेतृत्वात अशा कॅफेनवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे